नमस्कार, 11:30 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांपैकी आज एक दहशतवादी लष्करी कारवाईत ठार, अद्यापही चकमक सुरूच. काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार, 26 जखमी. मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढा देणं आवश्यक, पंतप्रधान. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आर्थिक निकषांवर आरक्षण देणं ही शिवसेनेची भूमिका, न्याय मागण्यांसाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही. जगभरात आज पाळला जात आहे मोहर्रम. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतानं केला बांगलादेशचा 57-20 ने पराभव. नमस्कार, बातम्या विस्ताराने. जम्मू श्रीनगर महामार्गावरील पंपोर इथल्या शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरू असलेली लष्करी मोहीम आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे. 2 दिवसांपूर्वी हे दहशतवादी या इमारतीत शिरले आहेत. तेव्हापासून काही अंतराने हे दहशतवादी गोळीबार करत आहेत. इमारतीत 2 ते 3 दहशतवादी घुसल्याचा अंदाज असून त्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. अद्यापही ही चकमक सुरूच असल्याचं वृत्त आहे. लखनौमधल्या ऐतिहासिक ऐशबाग मैदानात सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. गेल्या 500 वर्षांपासून ऐशबाग मैदानात रामलीलेचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील वाईटाचा नायनाट करण्याचा संकल्प करण्याचा संदेश पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दिला. राम मानवतेचं प्रतिनिधित्व करतो. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेचा शत्रू असून दहशतवादाविरुद्ध संपूर्ण मानवजातीने एकत्र होण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आतंकवाद कोई सीमा नाही है, आतंकवाद कोई मर्यादा नाही है, वो कहीं पर जाकर के किसी भी मानवतावादी चीजों को नष्ट करने पर तुला हुआ है. और इसलिए विश्व की मानवतावादी शक्तियों का आतंकवाद के खिलाफ एकजुट होना अनिवार्य हो गया. महिलांना समान अधिकार देण्यासोबतच मुलीच्या जन्माचं स्वागत करा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. सर्व समाजातल्या गोरगरिबांना सर्वार्थाने न्याय मिळावा, जातीपातीच्या आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण देणं ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण शक्य नसल्यास इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यात ते काल बोलत होते. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर या कायद्यात बदल करायलाच हवा, असं ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्याबद्दल ठाकरे यांनी भारतीय सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मात्र या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईतल्या रेसकोर्सवर युद्धस्मारक बांधण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. भाजपावर अप्रत्यक्ष टीका करताना पाठीमागून वार नकोत, हिंमत असेल तर समोरून वार करा, स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी अगोदर युती तोडा आणि कायदा अंगावर या, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एखाद्याच पक्षाच्या प्रचाराला जातातच कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
देशापुढच्या समस्या अजूनही तशाच आहेत. या समस्यारूपी रावणाचं दहन करणारा राम या देशात कधी जन्माला येणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. नागपुरात काल 60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथे एक भव्य कार्यक्रम झाला. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, राज्यातले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राजकुमार बडोले यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. गौतम बुद्धांनी दिलेल्या शांतीच्या संदेशाचा अंमल करून सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. इंदू मिलच्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कोणत्याही विवादात न पडता निश्चित कालावधीत उभारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धाचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी घटनेत बदल करावा अशी भूमिका रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात मांडली. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमुळेच जगाला शांतीचा मार्ग गवसेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर जवळच्या कामठी स्थित ड्रॅगन पॅलेस इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश ज्या देशाने आत्मसात केला ते देश आज विकासाच्या प्रगतीपथावर वाटचाल करत आहेत असं त्यांनी सांगितलं. गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्यासाठी देशविदेशातून अनेक नागरिक दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस इथे येत असतात. या सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पगुच्छ वाहून बुद्धवंदना करण्यात आली. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. ज्येष्ठ कार्यकर्ते नागसेन कांबळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर, केंद्र सरकारच्या अन्न महामंडळाचे सदस्य रवी गरुड आणि कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एन मगरे उपस्थित होते. विजयादशमी निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम ठिकठिकाणी काल झाला. अकोल्यात 51 फूट उंच दशमुखी रावणाचं दहन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केलं. शिव हेल्थ क्लब नवरात्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. धुळ्यातही सिंधी बांधवाने 46 फूट उंचीचा रावण तयार केला होता. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या रावणाचं दहन केलं. अंबाबाई आणि भवानी देवीची पालखी, भालदार चोपदारांची ललकारी आणि तुतारीच्या निनादात कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात काल शाही सीमोल्लंघन सोहळा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूर करवीर संस्थानच्या शाही दसऱ्याचा मान आहे. या शाही दसरा सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दसऱ्याचं सोनं लुटून परस्परांना शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्ह्यात भगवान बालाजीच्या रथमिरवणुकीने दसरा उत्सव साजरा करण्यात आला. शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारात पारंपरिक पद्धतीने शस्त्रांची पूजा करून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. विविध दलांनी यात सहभाग घेऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकात्मक हल्ला रोखण्याचे विविध प्रकार तलवारबाजी, गतका, लाठीकाठी हे सादर केले. विविध दलांनी आणलेले जातीवंत 80 घोडेही सजवून यात सामील केले होते. ऊस कामगारांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तकं देऊन त्यांना उच्च शिक्षित झालेलं पाहायचं आहे असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथं आयोजित दसरा मेळाव्यात त्या काल बोलत होत्या. दसऱ्याच्या निमित्ताने हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्या या दोन राक्षसांचा वध करण्याचा संकल्प करा असं आवाहन त्यांनी केलं. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मदत केली जाईल असं मुंडे यांनी सांगितलं. आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच सर्व जाती धर्माला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. यावेळी खासदार राजू शेट्टी, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. रायगड जिल्ह्यातल्या नवीन पनवेलमध्ये नवरात्रोत्सव दरम्यान केरळच्या तिरुअनंतपुरम इथल्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. बांबू, लाकूड, कापड आणि थर्माकोलचा वापर करून सुमारे 55 फूट उंच आणि 50 फूट लांब अशी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी इथे शेकडो भाविकांची दररोज गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षी या ठिकाणी शाडूच्या मूर्तीची स्थापना केली जाते हे या ट्रस्टचं वैशिष्ट्य. गेल्या 11 वर्षांपासून इथल्या जय अंबे ट्रस्टच्या वतीने नवनवीन देखावे सादर केले जातात. यापूर्वी त्यांनी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी मंदिर, कार्ला इथलं एकवीरा देवी मंदिर, वैष्णो देवी, कलकत्त्याच्या कालीमातेची हुबेहूब प्रतिकृती सादर केली होती. काबूलमधल्या एका मशिदीमध्ये अशुरा या उत्सवासाठी जमलेल्या भाविकांना लक्ष्य करत अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात काल 14 जण ठार तर 26 जण जखमी झाले. शिया समुदायांसाठी हा सण महत्वाचा मानला जातो. हल्ला करणारे 3 जण होते असं अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं. याआधी 23 जुलैला काबूलमध्ये शिया समुदायावर झालेल्या हल्ल्यात 84 जण ठार झाले होते. ब्रिक्स देशांचा पहिला व्यापार मेळावा नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आज सुरू होणार आहे. उद्या ब्रिक्स व्यापार मंच आणि परवा ब्रिक्स व्यापार परिषदेची बैठक देखील होणार आहे. ब्रिक्स व्यापार परिषदेची स्थापना डर्बनमध्ये ब्रिक्सच्या 5व्या संमेलनादरम्यान करण्यात आली होती. 5ही सदस्य देशांमध्ये व्यापार आणि निधीचे संबंध अधिक दृढ करणं हा यामागचा उद्देश आहे. भारतीय स्वातंत्र्य सेनानी डॉ राम मनोहर लोहिया यांची आज पुण्यतिथी. 1918 साली अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात ते पहिल्यांदा सहभागी झाले होते. मुंबईतल्या मारवाडी शाळेत शिक्षण घेत असलेल्या लोहिया यांनी गांधीजींच्या एका हाकेवर वयाच्या 10व्या वर्षी शाळा सोडली. त्यातच त्यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर विविध अधिवेशनात ते सहभागी झाले. त्यादरम्यान त्यांनी आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. 1932 साली मिठाचा सत्याग्रह या विषयावर संशोधन पूर्ण करून बर्लिन विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्राप्त केली. गोवा मुक्ती आंदोलन तसंच भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. लोहिया हे समाजवादी होते आणि जगातील सर्व समाजवाद्यांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती. देशातल्या विविध भागात आज मोहर्रम निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो. हजरत इमाम यांनी सत्य, सदाचार आणि न्याय यासाठी करबाला इथे आपलं जीवन समर्पित केलं. त्यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते तसंच बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात.
अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारताची विजयी आगेकूच सुरूच आहे. काल झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 57-20 असा पराभव करत अ गटातील दुसरं स्थान पटकावलं आहे. सध्या या गटात दक्षिण कोरिया आघाडीवर असून बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. कोरियाचे 10, भारताचे 6 आणि बांगलादेशकडे 5 गुण आहेत. क्रिकेट. इंदूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडवर 321 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने आज विजयोत्सव साजरा केला. आज चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 216 धावांवर घोषित करून न्यूझीलंड समोर विजयासाठी 475 धावांचं लक्ष ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची घसरगुंडी झाली. न्यूझीलंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे टिकाव धरू शकला नाही. पहिल्या डावाप्रमाणेच आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचे 7 गडी टिपले. सामन्यात 13 तर मालिकेत एकूण 27 बळी घेणाऱ्या आर अश्विनला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आलं. भारताने या विजयाबरोबरच न्यूझीलंड विरुद्धची मालिकाही 3-0 जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मानांकनात आघाडीचं स्थान मिळवलं असून त्यानिमित्त काल इंदूरमधल्या कसोटी सामना संपल्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते भारताचा कर्णधार विराट कोहली याला गौरवण्यात आलं. न्यूझीलंड विरोधातली दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकल्यावरच भारतानं पहिलं स्थान पटकावलं होतं. आता तिसरा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत वाढ झाली आहे. येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये शासकीय इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांपैकी आज एक दहशतवादी लष्करी कारवाईत ठार, अद्यापही चकमक सुरूच. काबूलमध्ये मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार, 26 जखमी. मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढा देणं आवश्यक, पंतप्रधान. अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, या कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आर्थिक निकषांवर आरक्षण देणं ही शिवसेनेची भूमिका, न्याय मागण्यांसाठी मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही. जगभरात आज पाळला जात आहे मोहरम. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने केला बांगलादेशचा 57-20 ने पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.